नमस्कार, मी जान्हवी सावंत. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. आणि आता बातम्या पाहूया सविस्तररित्या. आजपासून कोल्हापूरमध्ये शिवसेनेचं राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आलेलं आहे. शिवसेनेचे मंत्री, आमदार, खासदार आणि पदाधिकारी हे उपस्थित राहणार आहेत. सत्तांतरानंतर शिवसेनेचं पहिलं महाअधिवेशन हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी कोल्हापूर इथे होत आहे. 2 दिवसीय या अधिवेशनामध्ये पहिल्या दिवशी संघटनात्मक विषय, राजकीय विषय आणि सरकारी कार्यशाळा याविषयी मार्गदर्शन आणि चर्चा होणार आहे. तर दुसऱ्या दिवशी निवडणूक व्यवस्थापन प्रशिक्षण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पदाधिकारी नेत्यांना मार्गदर्शन होऊन सायंकाळी मुख्यमंत्र्यांच्या सभेने सांगता होणार आहे. या अधिवेशनाला राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसेनेचे मंत्री, आमदार, खासदार आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. कसं आहे कोल्हापूरमध्ये आता बघता तर रस्ते वगैरे आता खूप खराब झालेले आहेत. रस्ते वगैरे खूप चांगले झाले पाहिजेत, कारण आता मी मेडिकल फील्डला काम करतोय, कारण मेन रस्ते जर चांगले असतील तर सगळं काही व्यवस्थित होईल ना. परत आपल्याला कोल्हापूर म्हटलं तर फेमस काय तर रंकाळा, रंकाळा सुशोभनकर म्हणा, भरपूर अशा काही गोष्टी आहेत ते कोल्हापूरमध्ये झाल्या पाहिजे चांगल्या. आज एकनाथ शिंदे साहेब कोल्हापूरमध्ये येत आहेत, जाहीर सभा त्यांच्या आज आहे, असे खूप सारे आपले मागणे आहेत. रस्ते म्हणा, सुशोभीकरण असेल कोल्हापूरचं, ते भरपूर साऱ्या गोष्टी त्यांनी केल्या पाहिजेत एकनाथ शिंदे साहेबांनी. वैयक्तिक सध्याची परिस्थिती बघाल तर राजकीय परिस्थिती पूर्ण ढवळाढवळीची आहे, पण याच्यामध्ये मुख्यमंत्री साहेबांकडनं एवढीच अपेक्षा आहे की जे सुशिक्षित लोकं आहेत त्यांना चांगला रोजगार मिळावा, त्यांच्या हाताला काहीतरी उद्योगधंदा मिळाला तर त्यांचं पुढचं आयुष्य सदन होऊ शकतं. आता इथून पुढं हे थेट पाईपलाईनचं जे काम जे अपूर्ण आहे ते पूर्ण व्हावं, जे थोडंसं अपूर्ण आहे ते पूर्ण व्हावं, आणि रोडचे वगैरे अंतर्गत रोड जे आहेत ते झालेले नाही आहेत, ते रोड होणे. तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अमर सिंग पाटील हे आपल्याशी लाईव्ह द्वारा जोडले गेलेले आहेत. अमर, कोल्हापूरमध्ये शिवसेनेचं आज राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आलेलं आहे, साधारण कधीपासून या कार्यक्रमाला सुरुवात होईल? कोल्हापूरमध्ये 2 दिवस राष्ट्रीय अधिवेशन होणार आहे. आज एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूरमध्ये पहिलं अधिवेशन सत्र चालू आहे. आजचा पहिला सत्राचा दिवस असेल. मी ज्या ठिकाणी उभारलेलो आहे महासैनिक दरबार, तिथे आता मान्यवर येत आहेत. या अधिवेशनाला दीपक केसरकर असतील, उदय सामंत असतील, दादा भुसे असतील, गुलाबराव पाटील असतील, शंभूराज देसाई, संजय राठोड यांच्यासह मंत्रिमंडळातले सगळे नेते आहेत. त्याचबरोबर रामदास कदम, आनंदराव अडसूळ, जमताई गोरे याही आहेत. कोल्हापुरातील मी आता ज्या ठिकाणी उभा तिथं महासैनिक दरबाराचा पोलीस बंदोबस्त चोख आहे. महानेते येत आहेत आणि एक प्रत्येकाला आपलं आयकार्ड असल्याशिवाय सोडलं जात नाही. थोड्याच वेळा त्या ठिकाणी एकनाथ शिंदे सर येणार आहेत असं सांगण्यात आलेलं आहे. कोल्हापुरातील सर्व रस्ते आणि सर्व ठिकाणी बॅनरबाजी छान पैकी झालेली आहे. परंतु कोल्हापुरातील प्रत्येक नागरिकाची इच्छा आहे की मुख्यमंत्री आणि इतके मंत्रिमंडळ कोल्हापूरच्या कोल्हापूरातील राहिलेले प्रश्न उर्वरित आहे ते सोडवावे. त्याचबरोबर पोलीस प्रशासनाने कालपासून सांगितलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काळे झेंडे दाखवले हे कार्यकर्त्यांना आता उचललेलं आलं आहे. त्याचबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काळे झेंडे दाखवणार असं सांगितलं होतं. त्यांची 12:30 बैठक आहे. कोल्हापुरात आज पोलिसांच्यावर सगळ्यात जास्त ताण आहे, कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं जे सांगितलेलं आहे ते गणेमी कारण कोणत्याही परिस्थितीने काळे झेंडे दाखवणार आहे. आणि इतक्या मंत्रिमंडळाचा शेतकऱ्यांसाठी करत नसाल तर कशासाठी करताय असाही प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे. प्रज्ञा अमर, या सगळ्या घटना पाहता मनसेने काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिलेला आहे आणि एकंदरच सर्व शिवसेनेसाठी हे अधिवेशन खूप महत्वाचं असणार आहे, कारण आगामी येणाऱ्या ज्या लोकसभा निवडणुका आहेत त्या दृष्टीने आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जी जबाबदारी आहे ती पाहता हे अधिवेशन खरं तर खूप महत्वाची जबाबदारी असं म्हणायला हरकत नाहीये, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वरती आहे. काय सांगा? कोल्हापूरमध्ये अधिवेशन पहिल्यांदाच होत आहे आणि शिवसेना गट हा त्यांच्या ताब्यात आल्यापासून आणि परिस्थितींना ताब्यात आलेलं पहिलं अधिवेशन आहे. त्यामुळे या अधिवेशनाला अतिशय महत्व आहे. महाराष्ट्रातले सगळे शिवसेनेचे नेते आणि कोल्हापूरातील सगळीच कार्यकर्ते एकत्र आहेत. आपल्याबरोबर बऱ्याच गोष्टी आहेत. आपल्यावर आहेत आनंदराव सांगलीचे जिल्हा प्रमुख. काय सांगाल, कशा प्रकारे अधिवेशन आहे आणि एकनाथ शिंदे साहेब किती वाजता येतील? शिंदे साहेब सकाळी कोल्हापुरात आले आहेत असं समजतंय. आम्ही सांगली जिल्ह्यातून सर्व पदाधिकारी आज इथं महाअधिवेशनसाठी युवासेना असतील, शिवसेना असतील, महाआघाडीसह सगळी इथं आम्ही हजर झालेलो आहे. त्या पद्धतीने अतिशय चांगला उत्साह सांगली जिल्ह्यातून या अधिवेशनसाठी बसवूया. अधिवेशन आता चालू दोन सत्र आहेत, 8 आणि उद्याचं, आणि उद्या संध्याकाळी रात्री 6 जाहीर मोठी सभा होणार आहे. त्या पद्धतीने सांगली जिल्ह्यातून मोठ्या ताकदीनं आम्ही तो बसतो.
प्रज्ञा आता सांगली जिल्ह्यातून जिल्हा प्रमुख होते, त्याचबरोबर या ठिकाणी येत असलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याची पोलीस चौकशी करत आहेत, त्याचबरोबर प्रज्ञा येथे बऱ्याच गोष्टी होणार आहेत, त्या प्रत्येक नेत्याला प्रत्येक त्या प्रत्येक कार्यकर्त्याला कार्यकर्त्याची चौकशी करून पोलीस हात सोडत आहेत. जी जी, धन्यवाद अमर तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.